ताईने पाठवलंय आमच्यासाठी. मी आणि आबोली घरी होतो ना, आमच्या दोघींसाठी स्वीट्स. आणि आत्यांकडनं आलेले आहे पेटी, एक द्राक्ष आलंय. द्राक्ष हॅलो, नमस्कार, मी काजल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि सगळेजण पाहुणे आलेले आहेत नाशिकवरून. आत्या मामाने आमच्यासाठी द्राक्ष पाठवलेले आहेत, खूप द्राक्ष आहेत. आणि आता सीझन चालू झाला आहे, सो पहिले द्राक्ष आत्यांकडनं आलेले आहे. आणि प्रज्ञाताईने सुद्धा मस्त स्वीट पाठवलेलं आहे, जरी आम्ही गेलो नसलो तरी आमच्यासाठी दोघीकडनं खाऊ आलेला आहे. सो येता येता या सगळ्यांनी बघा, कांदे पोत घ्यायचंच होतं. येत्या येत्या लासलगाव लागलं, तिथून कांदे हे सगळेजण घेऊन आलेले आहे. आणि चला आता तुम्ही बाकीची गंमत बघा. आणि व्हिडिओत काय घडलं बघितलं का? कुत्र्याचा अंगार असा पादिला, सारखं तेच बघणं चाललं आहे आणि हसणं चाललेलं आहे. सो गाईज, आज आहे आमच्याकडे चणे हरभरे झालेले आहेत. आणि ड्रमस्टिक शेवग्याच्या शेंगा उकळून ठेवलेले आहे, त्याचा आता मसाला झाला फक्त की त्यानंतर लगेचच मग करायचं आहे आपल्याला शेवग्याच्या शेंगांची भाजी. आज दोघही भाज्या आहेत जे आमच्या आवडती आहे. आणि अजून काहीतरी ताईने पाठवलंय आमच्यासाठी. मी आणि आबोली घरी होतो ना, आमच्या दोघींसाठी स्वीट्स. आणि आत्यांकडनं आलेले आहे पेटी, एक द्राक्ष आलंय. द्राक्ष नावना झाली तुझी? हो म्हणा हो. तू टीव्ही वर भार्गव दादा बघितला ना? आणि नवाताई पण बघितली ना? डान्स करत होती नवाताई. चला, जेवणाचे ताट आमच्या दोघींचे वाढले गेलेले. आणि प्रज्ञाताईने पाठवलेलं स्वीट कालाजाम, ताईंनी काल आणलं होतं आणि आमच्यासाठी कालाजाम पाठवलेलं आहे. मजा असते बा, आपण जाव ना जा, आपल्यासाठी खाऊ घरपच येतो. आबोले न गेलं तरी काही असं नाही की आम्ही आलो नाही म्हणून काय गिफ्ट खाऊ का आला घरी. yes. चल घे, घेतलं तरी चालेल या जेवायला. शंभू, ए शंभू इकडे ये. हां, आता झोप झाली आमच्या शंभूची. आणि राजेवर आलेत, काय घेतलंय आणि गोंती? हां काय शंभू अशी वाजवायची असते का? हां माळही घेतली आता. काय करू माळेचं? जप करू का? श्रीचा जप करू. बर श्री, अजून कसा? श्री श्री. सो गाईज, आमची झोप झाली टकाटक. आजकाल आम्ही शिकून घेतले दुपारी 2 झोपायचं आणि 4 उठायचं, आहे ना? आता 4 झोप झाली आहे, बाकीची झोपली, त्यामुळे आता आम्ही आलोय वर दोघ जण. आधी बाहेर खेळत होतो किती वेळ, पण मग आता नाही तयार, मग म्हटलं चला आता आपण वर जाऊया. मग वर आला, वर देव दिसतात, घंटी दिसते, जॉब करायचा असतो. आता आम्ही रात्री 12 झोपणार नाही. आता निश्चिंत 12 नाही. देवांना हात लावायचा नाही. नमस्कार कर. हां हो, आली आली, एकच मिनटं. नमस्कार कर लवकर. कुंकू लावणं चाललंय. ए ढमाबाई, तुंतू झालं लग्न, आता शक्क शक्क लावायचं नाही. मनी हो ना, बस झाला, हात जोडून द्या आता देवाला, दोघी हात जोड, नमस्कार कर. नाही नाही मी रागवेल, आता कुंकू उचलून ठेवून ठेवावं लागेल मला, जास्त लाड आले आहेत आता. थांब, अय अय अय, डोर उघडू नको, इकडे तिकडे हात लावू नको रे तू. गाईस, आपल्याकडे तर रस्ता झालेलाच होता, मात्र या साईडचा जो रस्ता आहे डावीकडचा तो झाला नव्हता, कारण भागवत सप्ताह चालू होता ना, त्यामुळे हा रस्ता राहून गेला होता जो आज त्यांनी कम्प्लीट केलेला आहे. हे बा काय होऊन जातं, पण आता हा रस्ता आता कधीचा केला, याला आता तुम्ही 8 होतच आले असं समजूनच घ्या. आणि हा हा नवीन होऊन जातो आणि हा जुनाचा जुनाच दिसतो. हा मध्ये ना सिमेंटचा पॅच आहे, सिमेंट होतं ते, त्यामुळे त्याच्यावर त्यांना ते
जे असतं डांबरीकरण ते करता आलं आणि त्यामुळे थोडासा तो पॅच वेगळाच दिसतो. मग ते रस्ता प्लेन हवा ना, तसा काही प्लेन वगैरे नाही आहे बरं का, इथला जसा आहे तसाच आहे, फक्त तो चकाचक झाला आहे त्यामुळे जरा बरं दिसतंय. आता द्राक्ष खाण्याची वेळ झालेली आहे. मनी ती पण तीट खराब करून रिकामा को कधी लागली. रिकामा आहे ग बाई, रिकामा आहे, तीट काढून घेतली मी. सोनू तीट लावली का तुला दाठ? हा तीट लावली. चला आता त्या मामांनी जो पाठवलेले आमच्यासाठी द्राक्ष आहे ओपन करायचे आहेत. चला चला, कोण आलं? आई पप्पा आले. बर ठीक आहे, चला. 4 किलो द्राक्ष बर का बघा इथे लिहिलंय 4 किलो. आणि नाशिकची द्राक्ष फेमस आहेतच. हो मज्जा मज्जा करो. आम्ही गेलो होतो बाहेर, आत्ता आलोय आम्ही. आणि हो आजाजी, आता मी सांगू इच्छिते आहे, ज्याला ते सहन होत नाही त्याने रिकामी खावे, आणि ज्याला होत त्याला खाऊ द्यावे. मग खा ना, ज्याला होता त्याने खावे आणि ज्याला होत नाही त्याने खाऊन पावे. सीजन आहे, सीजनेबल फ्रुट्स खाल्लेच पाहिजे. वा टांटडा, 4 किलो द्राक्ष आहेत बर का. हे बघ, जेवढे खायचे आहे तेवढे काढ, आधी धुवून घे आणि सगळ्यांना दे. सगळे काढू नको किंवा सगळे ओलेही करू नको, असे चांगले पेपर पॅक राहू दे. धुतल्याशिवाय खायचे नाही, धुतल्याशिवाय खायचे नाही. रोळीत घ्यायचे ना, म्हणजे जास्त धुता येते. अगो रोळी घे बरं बेटा, छान छान घे मोठे मोठे. आणि हा हे बघा कसे मस्त आहेत, असे नीट डर बरं. बस अबू बस बेटा, लागले तर अजून घेता येतात, धुता येईल खाता येईल. ते सध्या सगळे पॅक सगळे जण खाणार आहे ना, पुन्हा सगळे व्यवस्थित पॅक करून ठेवून घेऊ आणि परत खाऊ. जे जे करायचं नमस्कार करा. दत्तगुरूंना आलोय आज आम्ही, हे बंद होत त्याने उघडून घेतलं स्वतःच्या हाताने. चला दत्तगुरूंना नमस्कार करा. डोकं टेकवा पायरीवर, पायरीवर डोकं टेकवा. शंभू नमस्कार नाही करायचा का? आधी नमस्कार कर, टेको डोकं लवकर. हा व्हेरी गुड, असं श्री गुरुदेव दत्त. आता बसतेच राहलं रे, तू बाहेर येणार रे. गणेश कॉलनीतलं हे आहे दत्तगुरूंचं मंदिर. जास्त या मंदिरात येणं होत नाही. हे पा हे चालत राहील. आता येऊन गेला, बंद कर गेट, बंद लाव गेट, लावते. थंडी आहे आता, दिवसभर इतकं प्रचंड ऊन असतं आणि संध्याकाळ झाले की थंडी असते. वा गो वा. तुम्हाला मी दाखवलंच होतं की बेल फळ त्याचा आम्ही गर काढून ठेवला होता आणि पंढरपूरवरून येताना यांनी सगळ्यांनी कैऱ्या आणल्या होत्या, त्या पण आता उकळवून ठेवल्या, असं काचाच करून ठेवलाय. मात्र त्याचा गर काढायचा राहून गेलाय. आता याच्यातला आधी गर काढते आणि तो पण जमा करून ठेवूया, म्हणजे पन्ह करायला सोपं पडेल. आणि उन्हाळा लागला की पन्ह सगळ्यांना आवडतंच. गोळ पाडली का बोली? हे बघ ही कोय, एवढीशी कोय निघाली, म्हणजे अजून तर हे बघ नाही ग, अजून त्या कैऱ्या मोठ्याच नाही झाल्या, त्यामुळे कोय कशी होईल, अगदी एवढीशी कोय निघाली. केमिकल नाही आहे सगळं झाडाच्या सण काकांच्याकडचे, एकदम चांगलं. हे बघ छान असा घर, नंतर दाबून दाबून भरून घेईल मी सगळा. साल एक कट काढून ठेवते, म्हणजे त्यालाही व्यवस्थित नंतर आपल्याला त्यातला काही उरलेला जो गर असेल तो लगेच काढता येईल. हे वा छोट्या छोट्या बिया आहेत, कोय साल वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून झाले. आणि आता ह्या स्मॅशरने दाबून घेते, काही काही म्हणजे व्यवस्थित होतं ना, मी केलं नी नीट. सो गाईज हे बघा, सगळा गर व्यवस्थित करून झालेला आहे. आता समजा कोणी आलंय किंवा आपल्याला स्वतःला जरी घ्यायचं असलं, त्यात तुम्ही गूळ टाका, साखर टाका, मीठ टाका आणि हा गर एक चमचा आपल्या याच्यात पेल्यात घेऊन घ्या. तयार झालं आपलं प
पण जे म्हणतो आपण कर नेहमी उन्हाळ्यात करतो ते पणाचं सगळं तयार झालेलंच आहे, मटेरियल तयार करून झालेलं आहे आणि मस्त वाटलंय. कधी घ्यायला तयार आहे? मी आता जो आपण कैरीचा गर केला तो भरून ठेवला, डाळ तांदूळ मिक्स भरून ठेवलंय आणि यावर डाळ तांदूळ मिक्स असं यासाठी दिलंय कारण जेव्हा शंभू लहान होता ना तेव्हा त्याच्यासाठी मी असं करून ठेवलं होतं, एका याच्यात नाचणी सत्व, एका याच्यात डाळ तांदूळ मिक्स असं लिहून ठेवलं होतं, बाजून बारीक करून ठेवलं होतं जेणेकरून समजा एखाद्या वेळेला मी घरात नसेल किंवा काही कामात असेल तर कोणाला पण करायचं असेल तर शोधाशोध करायची गरज नाही, पटकन डबी बघितली आणि केला. आओ आ शंभू काय करणार रे? नाही रे, कुकर मध्ये काय करते? खिचडी खायची ना तुला? मी पोळी केली होती म्हटलं याला भाजी देऊ किंवा दूध देऊन देऊ, दूध पोळी पण नाही. आई खिची, आई खिची, शेवटी खिचडी केली त्याच्यासाठी वेळा वाल्यासाठी. कुठे जाऊ गाईज, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, भेटूया उद्या सकाळी 8:30 आणि काय म्हणतात उन्हाळ्याची तयारी तुमच्याकडे कशी चालू आहे? आमच्याकडचं वातावरण इतकं विचित्र आहे, आता रात्री तुम्ही म्हणाल तर पंखा लावण्याची गरज नाही, सकाळी 10 वाजेपर्यंत थंडी वाजत असते. बऱ्याचदा आम्ही शंभूला स्वेटर घातलेलं असतं की थंडी वाजते किंवा वारा येत असतो कुठून तरी येतोच, त्यामुळे आम्ही त्याला बऱ्याचदा स्वेटर घालतो. त्यानंतर 10 नंतर ते संध्याकाळी 6:30-7 पर्यंत इतकं गरम होतं, इतकं गरम होतं की पंखा लावून बसावं लागतं. पुन्हा असं विचित्र वातावरण आहे, या विचित्र वातावरणाचा खूप त्रास होतो आहे आणि व्हायरल वगैरे सगळं या विचित्र वातावरणामुळे होतंच आहे. सो चला असू द्या, तुम्ही सगळ्यांनी देखील तब्येतीची काळजी घ्या. सो उद्या आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, भेटूया उद्या 8:30. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.